नमस्कार, स्नेहपूर्ण रेसिपीमध्ये मी स्नेहल तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण बघणार आहोत अगदी सॉफ्ट आणि स्पॉन्जी असे घरच्या साहित्यात तयार होणारे रसगुल्ले. आणि मुख्य म्हणजे हे रसगुल्ले आपल्याला उपवासालासुद्धा खाता येतील आणि इतर वेळीसुद्धा बनवून खाता येतील. तर अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी स्नेहपूर्ण रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिलेलं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, त्यामुळे नवीन रेसिपीजच्या सगळ्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील. तर रसगुल्ले बनवण्यासाठी मी इथे 1 लिटर दूध घेतलेलं आहे. इथे मी म्हशीचं दूध वापरते. जर तुम्हाला शक्य असेल तर म्हशीचं दूध वापरा, नाहीतर मग तुम्ही गाईचं दूध वापरलं तरीही चालेल, काहीच हरकत नाही आहे. फक्त दूध जे आपण वापरू तर ते दूध आधी तापवायचं नाही आहे. जेव्हा आपण रसगुल्ले बनवू तेव्हाच ते आपण तापवणार आहोत. तर अशा पद्धतीने आपण हे दूध घेतलं आहे. आता आपण पुढची प्रोसेस बघूया. इथे मी 1 ते 1.5 लिंबाचा रस काढून घेतला आहे. साधारण हा 3 चमचे रस आहे आणि त्यामध्ये 2 ते 3 चमचे मी पाणी मिसळून घेते आणि याचा वापर आपण करणार आहोत रसगुल्ले बनवताना. आता हे जे दूध आपण घेतलं आहे ते मी तापायला ठेवलं आहे. गॅसची फ्लेम मी हाय ठेवलेली आहे आणि दूध तापायला ठेवलेलं असताना आपल्याला तिथे लक्ष द्यायचं आहे, कारण की आपल्याला त्या दुधावर साय येऊ द्यायची नाही आहे. कारण की जेव्हा साय येते आणि त्यानंतर जर आपण लिंबाचा रस घातला तर त्यामुळे आपलं जे पनीर तयार होतं ते अगदी व्यवस्थित होत नाही आणि आपल्याला रसगुल्ले बनवण्यासाठी खूप असं सॉफ्ट पनीर हवं असतं. त्यामुळे मी इथे दुधावर साय येऊ देणार नाही आहे. तर दुधावर साय यायच्या आधी आपल्याला हे व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे आणि ते ढवळत राहायचं आहे सतत. आणि उकळी आली असं वाटलं की त्यानंतर आपल्याला आपला जो लिंबाचा रस आहे तो यामध्ये घालायचा आहे. तर अजून इथे दुधाला उकळी आलेली नाही आहे, हळूहळू उकळी येती आहे. आता दुधाला उकळी आलेली आहे आणि आपण यामध्ये लिंबाचा रस घालू शकतो. सगळा लिंबाचा रस एकदम घालायचा नाही आहे, तर थोडा थोडा ॲड करायचा आहे. आणि आता मी गॅसची फ्लेम लो केलेली आहे, म्हणजेच कमी केलेली आहे. आणि आता यामध्ये लिंबाचा रस ॲड करणार आहे. अगदी हळूहळू लिंबाचा रस घालत घालत आपल्याला अंदाज घ्यायचा आहे. तर साधारण मला इथे 3 चमचे लिंबाचा रस लागलेला आहे, 3 ते 3.5. आणि लिंबाचा रस घातल्यानंतर हे अगदी जोराजोरात ढवळायचं नाही आहे, अगदी हलक्या हाताने हे मिक्स करायचं आहे. आणि अशा पद्धतीने आपलं हे पनीर जे आहे ते तयार होतं. आणि मी आता गॅस बंद करून घेतलेला आहे आणि मी हे थोडा वेळ थंड होऊ देणार आहे. आता हे थोडा वेळ थंड करून घेतलं आहे आणि तुम्ही इथे बघू शकता अगदी पनीरचे एकसंध गोळे तयार झालेत. आणि मी हे आता चाळणीमधून गाळून घेणार आहे आणि त्यासाठी मी इथे एका स्वच्छ कॉटनच्या रुमालाचा वापर करते. तर अशा पद्धतीने कॉटनचा रुमाल किंवा एखादं अगदी पातळ असं कापड असेल तर ते तुम्ही इथे वापरू शकता. आणि हे पनीर ह्याच्यामधून व्यवस्थित काढून आपल्याला या रुमालातून गाळून घ्यायचं, म्हणजे त्यामधलं जे काही पाणी असेल ते काढून टाकायचं. आता हे जे आहे ते तुम्ही असंच चाळणीमध्ये ठेवून त्यावरती एखादं वजन ठेवू शकता किंवा हे असं बांधून तुम्ही कुठेतरी लटकवून ठेवू शकता साधारण 1 तास, म्हणजे त्यातलं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते निघून जाईल. अगदी कोरडंसुद्धा आपल्याला नको आहे, कारण त्यामुळे मग आपल्या जे आपण रसगुल्ले बनवणार त्याला चिरा जातील. आता हे जे उरलेलं पाणी आहे ते तुम्ही कणिक मळताना वापरू शकता किंवा भाज्यांमध्ये सुद्धा वापरू शकता. आता आपलं पनीर आपण टांगून ठेवलं आहे, तोपर्यंत मी इथे पाक बनवून घेते. तर इथे मी 1 मोठी वाटी साखर घेतली आहे आणि त्यामध्ये पाणी ॲड करणार आहे साधारण 2 वाट्या. तर इथे मी 2 वाट्या पाणी ॲड केलेलं आहे आणि आता गॅसची फ्लेम मी हाय केलेली आहे. तर हा जो पाक आपण बनवतो तो जास्त घट्ट नसतो, म्हणजे गुलाबजामसाठी जसा आपण पाक बनवतो तसा पाक आपल्याला बनवायचा नाही आहे. तर 1 तारी पाक बनवायचा आहे किंवा त्याहीपेक्षा थोडासा पातळ असला तरीही चालेल. आता मी यामध्ये किंचित वेलची पूड घालते आहे, 1/2 चमचा. जर तुम्हाला आवडत असेल किंवा उपवासाला चालत असेल तर तुम्ही घातली तरी चालेल. आता इथे तुम्ही बघत असाल की अगदीच शुगर सिरप जे आपण वापरतो केकसाठी वगैरे तसा हा पाक तयार झालेला आहे. आणि मी गॅस बंद करून घेतला आहे आणि हे आपलं पनीरसुद्धा तयार आहे. तर मी हे उघडून दाखवते.
हे जे पनीर आहे हे आपल्याला अगदी ड्राय नको आहे, त्याच्यामध्ये थोडासा ओलावा शिल्लक असायला हवा. अगदीच ड्राय झालं असेल तर किंचित तुम्ही पाण्याचा हात घेऊ शकता, कारण की आपण नेहमी जे रसगुल्ले बनवतो त्यामध्ये आपण कॉर्नफ्लावरचा किंवा मैद्याचा वापर करतो, पण आज आपण खास उपवासासाठी रसगुल्ले बनवतो आहे तर यामध्ये आपण कॉर्नफ्लावर वापरणार नाही आहोत, त्यामुळे हे आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे, पण खूप जास्त वेळ पण मळायचं नाही आहे, कारण मग त्यामुळे काय होतं की रसगुल्ले बनवल्यानंतर ते गरम गरम असताना अगदी मऊ राहतात, पण थंड झाल्यानंतर ते थोडेसे कडक होऊ शकतात, त्यामुळे आपल्याला हे अगदी हलक्या हाताने थोडा वेळ मळून घ्यायचं आहे, जेणेकरून आपण जेव्हा रसगुल्ले बनवू तर त्याला कुठेही चिरा जाता कामा नयेत. तर हे मी तुम्हाला दाखवते झालं हे आपण कसं ओळखायचं, तर एक गोळा करून बघायचा आणि त्याला कुठेही अशी चीर पडलेली दिसत नाही आहे, म्हणजे आपलं जे रसगुल्ल्यासाठी मिश्रण जे आहे पनीरचं ते तयार आहे. आता मी अशाच पद्धतीने गोळे बनवून घेणार आहे, तर या गोळ्यांचा आकार तुम्हाला हवा तितका तुम्ही कमी जास्त ठेवू शकता. तर मी इथे मध्यम आकाराचे अशा पद्धतीचे गोळे बनवून घेणार आहे. आता हे इतके गोळे माझे बनवून झालेले आहेत आणि हे गोळे बनवल्यानंतर आपल्याला पाकामध्ये टाकायचे आहेत. आता मी इथे पुन्हा गॅस चालू करून घेतलेला आहे आणि गॅसची फ्लेम लो ठेवली आहे. सगळे गोळे एकदम टाकायचे नाही आहेत तर हळूहळू टाकायचे आहेत, आणि शक्यतो अशा वेळेस जे भांडं तुम्ही वापरणार तर ते मोठं किंवा मोठ्या साईजची कढई आपल्याला इथे वापरायची आहे, पसरट भांडं वापरायचं आहे, जेणेकरून जे रसगुल्ले असतील तर त्यांना फुलायला मदत होईल. आता हे साधारण 5 मिनटं आपल्याला असेच ठेवायचे आणि 5 मिनटांनंतर आपण हे चेक करून बघू शकतो की ह्याची जी साईज आहे जी आपण बनवली होती त्याच्या दुप्पट हे तयार होतात. तर इथे मी तुम्हाला दाखवते आपले रसगुल्ले जी मूळ साईज आपण बनवली होती त्याच्या दुप्पट तयार झालेत. आता मी गॅस बंद करून घेते आणि हे थोडा वेळ थंड करून आपण सर्व करू शकतो. इतर वेळीसुद्धा आणि उपवासालासुद्धा हे रसगुल्ले चालतात. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा, आणि अशा कोणत्या रेसिपीज तुम्हाला बघायला आवडतील हे सुद्धा मला कमेंट करून कळवा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या मस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.